गावी येण्याची मजाच खरी वेगळी असते. गावचा निसर्गरम्य वातावरण बघून कुठे जावंसच वाटत नाही. हे बघा, इथे चिकू पण लागलेत झाडावर, दिसत असतील तुम्हाला. नारळाची झाडं, टेरेसवर येऊन हा व्ह्यू बघण्यात खरंच वेगळी मजा येते. टेरेसवर आल्यावर सुकून मिळतो, शांतता मिळते. मी गावी आली की टेरेसवर जाऊन बसते, काम वगैरे आवरून. खरंच खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मुलं पण इथे खेळतात घरातली, खूप मजा येते. खरंच खूप छान असं आमचं गाव आहे. तुम्हाला दिसत असेल, व्ह्यूवरून कळतच असेल. हिरवीगार झाडं, कौलारू घर आहेत काहींची. खरंच किती डोंगर बघा, उंच उंच, किती छान वाटत. इथे विहानिका आणि यक्षित खेळत आहेत बघा. विहानिका हाय. हाय. यक्ष हाय बोल. हाय. कसे आहेत विचार? काय करताय तुम्ही लोक? आम्ही पेपर खेळतो. तला पंडे गुड गर्ल. चला खाली चला, ए चला खाली चला. फाट्यांची खोपटी आहे केवढी मोठी. बाजूला अजून एक चूल पण आहे बघा. चुलीसाठी वगैरे लागतात. इथे कोंबडी आहे, नीट दिसत असेल की नाही माहित नाही. ही बघा, मस्त चुलीवर जेवण करता करता निसर्गाची पण मजा घेतोय. झाड बघा आजूबाजूला. हाय विहानिका, काय करते? हा, काय बोलतेस? तिला अंगावर पाणी पडराय. हिंदी मराठी कोणाचं ऐकलंय का विहानिका सारखं? हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? स्नॅन या ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय जरा गावात फिरायला, काकीकडे वगैरे जरा फिरून येतो. विहानिका तू पण येते? विहानिका रडते बघा, बघा बॅड गर्ल येते ही बघा. तर जरा फिरतो, तुम्हाला पण फिरवतो. कुठे चाललाय अक्षु? कुठे चाललाय? कुठे चाललाय तू? हा ना, आता काजू लागलेला सुरुवात. मोर जानेवारी फेब्रुवारी मध्ये होतात. चल गावठी काजू. अच्छा, हे बघ किती सुंदर आहे. द्यावी हानिकाला. एकच आहे बाळा, पुढे असेल. चल तोडलं घेतलंस. चल दोन दोन. किती मोठा आहे हे बघ, किती कोंबडा मोठा आहे इथे. भरपूर आहेत ना हे बघ, कसे बसले आहेत सगळे. हे बघा, आम्ही नेतो मुंबईत. हे बघ एवढा मोठा येतो. फुलं बघा ना, किती सुंदर वाटतात. छान दिसतायत ना शेत. काय झालं? नाही असं का झाले हळू? उखरली वाटत. दोन तीन ती घेऊ नको? दोन तीन काय करणार? जाऊ दे नको. पण हे नेऊन लावते मी खाली. हा
आळू आपले आताच लावायचे कारण पावसातून नाही राहणार. चालू काय करते वेणिका? खेळतोय. खेळतोय आणि दीदी तू काय बघतेस? तू नाही खेळतेस खेळ? हा बोलत नाही तू. वेणिका बोल दीदीशी. अरे लहान आहे तो, तू चालवशील. चालो बरोबर. ही दीदी बघ कशी. चालो बाबू तू चालो बघ. बघ कसं चालवत बघ. केळी फुल लागले ग. केळी पण लागली. ए रावी किती मोबाईल बघते ग तू. ए रावी लाजली. फोटो काढ ना. हा रावी काय बघतेस मोबाईल मध्ये? बोल. बोलतच नाही. लाजते नुसती. लाजते आणि शांत. ए रवी शाळेमध्ये टीचरनी काय विचारलं तर काय बोलतेस? काय गप्पा असतेस? चला आता वर्षा काकीकडे जायचं आपल्याला. चल बा थोडं चाल ना. बघ दी आजी बघ काय करते. लाकडं तोडते. हानिका चावतो ना कोंबडा. चावतो अंगावर येतो. तिकडचा वेगळा इकडचा वेगळा. अच्छा अंगावर आला ना सोडणार. हा व्हिडिओ काढते ना मी. व्हिडिओ कसा घोबडतो. युट्यूब पुढे जाऊ नको ना. तू युट्यूबच करीन. एवढा डेंजर आहे. दिसतो पण डेंजर. बापरे अंगावर धावून येतो. तुला बघूनच भीती वाटते. चल चल काय करणार नाही ना. नाही चल चल तू चल. मी हाय पुढ्यातच ना. पुढे धाव पण अंगावर आला तर काय करणार. अंगावर काही एवढा धावत नाही. तिकडे चावकच चला. इथनच चल. काय बनवतंय बाबा? चाय. बाबा चाय. आमच्याकडे कोंबडा बघा. एक कोंबडी. ए कोंबडी आवाज कर. आवाज कर. काय घरात आहेत ना. हे बघा आमचे भाऊ काका असे टोपल्या वगैरे बनवतात. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. ऑर्डर द्यायची असेल काका बनवून द्याल ना. कोणाला हवं असेल तर टोपल्या सूप. मुंबईला आता आम्ही भाऊ काकांकडून पण निघालो आणि आता थोडा वेळ इथे बसतो आणि मग नंतर खाली तळ्यावर फिरायला जातो. करायला बसलेत बघा कसे मस्त वाटत. छान वाटत इथे बसायला. वेणिका तुला आवडलं इथे? मग इथेच राहा. हसत बघ ना कसा. हा कुठं बसतोय? उतरू दे अक्षु. काय आहे? कुठे कुठे लागला मला नाही दिसला. हा 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 दिसला दिसला. हो दिसले फणस लागले. फणस आता. हा
मस्त वाटत ना इथे बसायला छान तू आम्ही जातो सोडून गावी आल्यानंतर वाडीत फिरायला खरंच खूप छान वाटतो. सुंदर अशी वाडी आहे आमची. सगळे बोलायला वगैरे येतात. आम्ही जातो त्यांच्या घरी. खरंच खूप छान वाटतो. एक वेगळा आनंद असतो ह्या सगळ्यामध्ये. चला नाही नाही त्याने केली. चला असं तो दोघांच्या गप्पा भारी चाललेत बघ ना. ए कुठे चालले तुम्ही? तळ्यावर चालले दोघे. खरच किती भारी व्ह्यू दिसतोय ना. एक नंबर वाटतोय. झाड वगैरे उंच उंच. हे दोघं पण एकटेच मजा घेत चाललेत. भाऊ बहीण कशाचीही भीती नाही. ते वानर भरपूर आहेत तरी त्यांना भीती वाटत नाही. दोघंही मस्त आरामात चाललेत. आम्ही जातोय मागून. किती मस्त वाटत बघ ना वाट. कुठे? हा राहू दे. छोटस सिंगल येते. तरी आता कमी बघायला मिळतो. पाण्याचा आवाज येतो. सुपारीचे झाड बघा किती उंच उंच आहेत. तर इथे मस्त अशी सुपारीची बाग होती. किती उंच उंच झाड असतात सुपारीची. खरंच खूप सुंदर वाटत होती. काही झाडांना सुपारीही लागल्या होत्या. तुम्हाला आमचे जर असे छान छान व्हिडिओज वगैरे कोकणातले बघायचे असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. खूप खरंच सुंदर असं आमचं गाव आला तळ्याचा रस्ता. पावसाळ्यात इथपर्यंत पाणी असत ना. मौजी आहे म्हणून तळी आहे ती. स्टॉप. हे बघा इथे एक तळ आहे. इथे सगळे पहिला पाणी भरायला वगैरे भांडी वगैरे घासायला यायचे असे. त्याचा पण एक इतिहास आहे. मी नक्कीच तुम्हाला सांगेन. हे बघा पावसाळ्यात इथपर्यंत पूर्ण असं पाणी येतो. आणि इथेच मागे भानुबाचं जंगल आहे. आम्ही कधी गेलो नाही पण भरपूर जण जातात वगैरे. बघू येऊ तेव्हा जाऊ. आम्ही तळ्यावरून घरी जायला निघालो. आमच्यासोबत दोघं लहान आहेत म्हणून की आम्ही तळ्यावर जास्त थांबलो नाही. आता घरी जातो. आज जरा इकडे तिकडे फिरून दमलोय. आता मुंबईला पण जाणार आहेत. त्यांना पण सोडायला जायचे. आजी काका आणि नाना आमचे. गावी आलं की मुंबईला जावंच नाही वाटत. इतका सुंदर व्ह्यू आहे बघा माझ्या मागे. एस टी पण दिसेल आता. लाल डब्बा कोकणातला. थांबली. टॉपर. खूप सुंदर व्ह्यू वाटतोय बघा मागे. आम्ही घरी चाललोय. फिरून आलोय. बियाणिका रडते बघा. बॅड गर्ल कशी रडती. बियाणिका कशी रडती. बियाणिका रडते. यक्षित चालतोय. व्यानिकाला चालायला नको ना व्यानिका. आता यांना झोपवतो आणि नंतर भेटते मग थोड्याने. संध्याकाळचे 6:30 झाले आणि किती अंधार वाटतोय बघा. आजी आणि नाना मुंबईकडे जायला निघत होते. त्यांना तळीवरून गाडी पकडायची होती.